भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून दिल्याचा आरोप केला होता आणि यात 5 हेक्टर भूखंड दिल्याचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. मुळात ही त्यांची संस्था नाही, ते फक्त त्या संस्थेवर अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जे काय मोठं शैक्षणिक कार्य होतं, असंख्य विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून होतं, म्हणून एका चांगल्या कामासाठी अगर सरकारने मदत केली असेल तर त्याच्यामध्ये विरोधकांनी उगाचं तोंड म्हणजे वाजून बसू नये. आणि मुळामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं आणि त्या संस्थेचं अधिकृत पद्धतीने काय अध्यक्ष आहेत, आज ते अध्यक्ष होऊ शकतात, उद्या दुसरे अध्यक्ष आहेत. म्हणून संस्थेने अगर काही चांगलं काम करत असेल आणि त्याला अगर प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याच्यावर टीका करण्याची काय बाब आहे.